मूर्तिजापूर भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी चक्क माजी सैनिकाच्या पत्नीचे शेत बळकावल्याचा आरोप माजी सैनिक पत्नी देवकाबाई हरिभाऊ चहाकर यांनी केला असून याबाबत त्यांची जवाई भीमराव शहाकर यांनी अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. गेल्या आठवड्यात आमदाराच्या जाचाला कंटाळून माजी सैनिक लक्ष्मीनारायण दुबे यांनी स्वच्छमरणाची परवानगी द्या अशा आशयाचे पत्र मूर्तिजापूर तहसीलदार यांना दिले. त्या शेतीचा मालकी हक्क दाखवणारे आमदार हरीश पिंपळे यांनी दुबे यांचा शेत रस्ता अडवल्याने वाद निर्माण झाले होते, मात्र तो शांत होत नाही तर एक दुसरे प्रकरण समोर आले. हे आहेत माजी सैनिक हरिभाऊ चहाकर यांच्या पत्नी देवकाबाई चहाकर. वय 80 पेक्षा जास्त, पायाने चालता येत नसल्याने त्यांना बसूनच सरकत चालावे लागते. अनेक आजारावर मात करत ते आज जिवंत आहेत. पतीच्या मृत्यूनंतर त्या त्यांच्या बहिणीच्या मुलीकडे गेल्या. 30 वर्षापासून राहतात. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांची सर्व जबाबदारी त्यांच्या बहिणीच्या मुलीवर व जावाई यांच्यावरच आहे. माजी सैनिक हरिभाऊ चहाकर यांना 1972 दरम्यान सैनिक कल्याण बोर्ड यांच्या मार्फत पळसोडा या गावालगत शेती मिळाली होती, मात्र पतीच्या मृत्यूनंतर त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या आजाराकरता एका मध्यस्थी व्यक्तीच्या माध्यमातून आमदारांकडून आर्थिक मदत करून देतो यासाठी नेले असता सदर महिलेची शेतच आमदारांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर केल्याचा त्या महिलेचा धक्का बसला, मात्र आमदारकीचा पॉवर असल्याने सदर महिला सुद्धा काही बोलू शकल्या नाही. माझी तब्येत खराब झाली होती तर पैसे नव्हते तर मुलीनं पाहुण्यानं व्यवहार केला तर ऑफिसून काही आम्हाला शेत नाही दिलं ना काहीच नाही, पैसेही नाही दिले, पण मला काही माहीत नाही. केवळ 2 लाख रुपयांच्या बदल्यात 3 एकर शेती गेल्याचं दुःख त्या वयोवृद्ध महिलेला झालं. तिची शेती तिला परत मिळावी यासाठी तिची जावई यांनी काल अकोला जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार दाखल केली आहे. एका माजी सैनिकाची मिळालेली शेती विकत घेण्याची हिंमत ही केवळ मूर्तिजापूर आमदार हरीश पिंपळे यांच्यातच आहे. त्यांनी त्या महिलेस शेतीच्या बदल्यात शेती न देता थेट स्वतःच्या पत्नीच्या नावे केली. यासाठी लागणारे कागदपत्र कसे आणि कुठे तयार केले असतील, सैनिक कल्याण बोर्डाची शेती विकत घेता येते का, असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहेत. जर शेतीची खरेदी झाली तर त्या महिलेकडे खरेदीचा कागद किंवा कोणताही पुरावा नाही. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. मी भीमराव पांडुरंग शहाकर, राहणार कारंजाला, जिल्हा वाशिम. इथं कारंजाला स्थायिक असल्यामुळे माझ्याजवळ माझी घरच्या लोकाची मावशी देवकाबाई हरिभाऊ चहाकर ह्या आमच्याकडे आज म्हणजे 35-40 वर्षापासून राहत आहेत. तरी हिचे मावशी मिलिटरीमध्ये असताना तिकडून आल्यानंतर त्यांना सोनाळा पळसोडा येथे शेती मिळाली. मिलिटरीतून आल्याबरोबर त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालत होता. त्याच्यानंतर काही मावशीच्या आजारामुळे आम्ही बेचैन झालो असता आम्ही पैशाच्या अडचणीत भयंकर असल्यामुळे आम्ही हा संपर्क एका मध्यस्थी माणसाच्या माध्यमातून आमदार साहेबांशी साधला. त्यांनी आम्हाला त्याचा मोबदला 2.25 लाख त्यावेळेस काय दिले आणि ते आम्ही काय त्यांनी जे जशा पद्धतीनं लिखापडी करून घेतली तशा पद्धतीनं आम्ही तयार होऊन त्यांना ते लिखापडी करून तेवढे पैसे वापरले. आणि यातानंतर टीव्हीवर आम्ही नेहमी बातम्या पाहतो, पेपरमध्ये न्यूज ऐकतो, त्यानुसार आम्हाला हे स्वतः कळलं की बुवा आज आपलं शेत आपल्याला सरकारी मिळालेलं शेत आपल्याला आज मिळू शकते. आणि या म्हातारीचा उदरनिर्वाह आम्ही आज 35-40 वर्षापासून करत आहोत तर आम्हाला हे आमचं शेत मिळेल अशी आशा बाळगून आम्ही या संपर्काशी संपर्क साधलेला आहे.